केजरीवाल यांच्या सुरक्षेत चूक झालेली आहे. दिल्लीत पदयात्रेदरम्यान केजरीवाल यांच्यावरती द्रव्य फेकण्यात आलं आणि ज्याने हे द्रव्य फेकलं त्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षेत कशा प्रकारे चूक घडली? विशालचं बघितलं, ग्रेटर कैलास हे आज अरविंद केजरीवाल हे पदयात्रा करत होते. पदयात्रेच्या दरम्यान त्याच्या अंगावरती पाण्यासारखी एक सदृश वस्तू द्रव फेकल्या गेलं, त्यामुळे त्याच्या सुरक्षेत मोठी चूक झालेली आहे अशा प्रकारची माहिती पुढे. ते जर आपण त्याचे चित्र जर बघितलं आपल्याला कळेल की तो व्यक्ती आला आणि अचानक त्याच्या काहीतरी शिपडल्यासारखं पाणी द्रव फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, चौकशी सुरू झाली आहे. दरम्यानच्या काळात आम आदमी पक्षाने आरोप केला आहे की अरविंद केजरीवाल यांच्यावरती तेजाब फेकण्याचा प्रयत्न केला गेला आहे असाही आरोप केला आहे. आता दिल्ली पोलीस चौकशी करत आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. लखनौमध्ये योगी आणि आठवलेंनी एकमेकांची सदिच्छा भेट घेतली. सोलापुरात ठाकरे गटाने काँग्रेसवर केलेल्या आरोपांनंतर काँग्रेसने ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले. ठाकरे गटाच्या नेत्या प्रणिती शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत ठाकरे गटाने सोलापुरात आघाडी धर्म पाळल्याने, असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. संजय राऊत, जेवढं बोलणार तेवढं आम्ही पुढे जाऊ. राऊतांच्या टीकेमुळे 2.5 वर्षात आमचं नव्हे तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं, अशी बोचरी टीका आमदार भरत गोगावले यांनी केली. एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री व्हावेत असं जनतेला वाटणं स्वाभाविक आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले. तर आगामी काळात शिवसेना पक्ष जो निर्णय घेईल तो एकत्रित पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब घेतील असंही पाटील म्हणाले. शरद पवार आणि महायुती सरकारवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप पवारांनी केला आहे. तर मतदानानंतर जनतेतील अस्वस्थता वाढली असंही ते म्हणाले. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर कोल्हापूरचे नवनिर्वाचित आमदार राजेश क्षीरसागर यांचे फोटो झळकलेत. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या कोल्हापूरकरांनी क्षीरसागर यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्यात, याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. विधानसभेच्या निकालानंतर दिलीप वळसे पाटील पहिल्यांदा आंबेगाव मतदारसंघात दाखल झाले. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. सोलापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दक्षिण सोलापूरमध्ये झालेल्या पराभवानंतर ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली. आणि आता वेळ झाली की ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.